मुंबईहून येतो ना शिर्डीची गाडी व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. शुक्रवारची सकाळ साई भक्तांसाठी मोठी दुर्दैवी ठरलेली आहे. सिन्नर ते शिर्डी दरम्यान पाथरे गावाजवळ साई भक्तांच्या खाजगी प्रवासी बसला अपघात झाला आणि या अपघातात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंबरनाथ या ठिकाणाहून निघालेली साई भक्तांची खाजगी ट्रॅव्हल बस जी आहे ती शिर्डीजवळ पोहोचण्याच्या अगोदरच या बसला या ठिकाणी ट्रक आणि बसचा अपघात झाला आणि या अपघाताची तीव्रता एवढी भीषण होती की बसचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे. पहाटे 5:45 दरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे आणि या अपघातात 10 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झालेले आहेत. जखमींना आता सिन्नरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यातील 4 ते 5 जणांची प्रकृती जी आहे ती अत्यवस्थ असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते. आपण जर बघितलं तर हा पाथरे गावाजवळचा हा तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी हा अपघात झाला. रस्त्यामध्ये दुभाजक आहे मात्र तरी देखील 2 बसचा एवढा भीषण अपघात झालेला आहे. पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि हा सगळा पंचनामा पोलीस करतायत. अपघाताची कारणं शोधली जात आहेत आणि जी बस आहे अपघातग्रस्त ती देखील आता या ठिकाणाहून हलवण्यात आलेली आहे कारण या ठिकाणाहून मोठी वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून ही बस हलवण्यात आलेली आहे. मात्र आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून हा जो रस्ता आहे शिर्डी ते सिन्नर किंवा शिर्डी ते नाशिक दरम्यानचा या रस्त्याचं काम सुरू आहे आणि अनेक अपघात गेल्या काही दिवसात या ठिकाणी झालेले आहेत. शेकडो जणांचा मृत्यू या अपघातांमध्ये झालेला आहे आणि आज सकाळी देखील साई भक्तांच्या बसला झालेल्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झालेले आहेत. एकंदरीत बघितलं तर साई भक्तांसाठी आजची सकाळ जी आहे ती दुर्दैवी ठरल्याचं चित्र आहे. सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहमदनगर. नमस्कार, मी मच्छिंद्र चिने, माजी सरपंच पात्रे. आज सकाळी साधारण 5:45 ट्रक आणि या लक्झरीचा या ठिकाणी अपघात झाला. रोडचं काम चालू असल्यामुळे एक साईडला ड्रायव्हर्शन केलेलं होतं परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ड्रायव्हर्शनचं काही रोडवाल्यांनी केलेलं नव्हतं आणि पहाटच्या वेळेस हा जो लक्झरीवाला आहे हा जोरात होता असं या ठिकाणी समजलं आणि तो डायरेक्ट ट्रकवर आदळला. त्या लक्झरीमध्ये साधारण 50-100 लोक होते ज्यामध्ये 7-8 लहान मुलं होते, लेडीज होत्या आणि ते शिर्डीला चालले असं समजलं. परंतु त्याच्या अपघाताची तीव्रताच एवढी भयानक आहे का याच्यात किती जण आता गेलेले असतील हे सांगता येत नाही. परंतु हा अपघात जो झाला हा या रस्त्याचा जो काम चालू आहे या रस्त्याच्या कामाच्या चुकीच्या नियोजनमुळं झालेला आहे. आम्ही या संदर्भात वेळोवेळी या NIE जे मेन अधिकारी या रोडचे NIE त्यांच्या संपर्क केला, त्यांचे प्रत्यक्ष भेटून या रोडच्या समस्या त्यांना सांगितलेल्या आहे परंतु कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडून नियोजन होत नाही. पाथऱ्यामध्ये आजपर्यंत काही 200-300 लोकांची मृत्यू ह्या परिसरात झालेला आहे तरी पण रोडचं कुठल्याही प्रकारचं नियोजन होत नाही. एवढा मोठा रोड झाला तरी पण अपघाताच्या दृष्टिकोनातून होणार नाही याचं नियोजन या ठिकाणी झालेलं नाही. पाथरे स्टँडवर तिथं स्पीडब्रेकरची इतकी अत्यंत गरज आहे परंतु तिथंही आजपर्यंत स्पीडब्रेकर टाकलं नाही. तिथंसुद्धा अपघात होत आहे. सगळी चुकी या रोड बनवणाऱ्या शासनाची आहे. तरी माझी या अशी विनंती आहे का एवढे मोठे रोड करूनही अपघात कमी होतील याचं कुठलंही नियोजन या ठिकाणी होत नाही ही मोठी खंत वाटते आम्हाला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.